अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, इगतपुरी तालुक्यातील साकूर फाटा परिसरात तुफान गारपीट, नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक फटका। शेती नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर। यंदा देशभरात सरासरीच्या 94% पाऊस पडणार, स्कायमेटचा अंदाज। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज। महाराष्ट्राचं आज देशभरात कोरोना मॉकड्रिल, कोरोना बेड्स आणि ऑक्सिजनचा साठा पुरेसा आहे की नाही यावर भर देणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबद्दलच्या याचिकांवर सुनावणी कधी हे आज कळण्याची शक्यता, तर निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, चंद्रकांत पाटलांचं भाकीत। राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात मतभेद वाढल्याची चर्चा, अदानी मोदींची डिग्री आणि ईव्हीएम वरून थेट परस्पर विरोधी भूमिका। नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।